इसलिए बहुत बहुत धन्यवाद। मुझे लगता है और श्रद्धा वालकर की घटना और कहीं नहीं हुई, महाराष्ट्र के अंदर ही हुई है, तो उस घटना के बारे में पॉजिटिवली सबको सोचना चाहिए, समिति का समर्थन करना चाहिए। धन्यवाद। शासनादेश में कहा गया है कि समिति जो है वो अलग शासनादेश में कहा गया है कि ये दो बार शासनादेश में कहा गया है कि ये समिति जहाँ जहाँ मैरिज के हाँ समिति लव जिहाद की समिति नहीं, हाँ समिति अंतर धर्मीय एक वेला लग्न झाला साधारणतया ते दुवे माता पिता की रजामंदी ने होता, कभी कभी ऐसा पण होता कि मुला मुली ने लग्न केला तर माता पिता सांगता कि तुम्ही आता आमच्यासाठी नहीं, आणि मुली पण माता पिता ने सांगता कि तुम्ही पण माझ्यासाठी नहीं, आणि परिवाराचे त्यांचे संबंध कट होऊन जाता, आणि नंतर ज्यांचे बरोबर ते गेले त्याने एक वेळ कळला कि त्यांच्या माझ्याशिवाय कोणी नहीं, तो ते मुलीचे काय होता ते पण श्रद्धा वालकर केस मध्ये बघितलं। 6 महिन्यापर्यंत त्यांचे माता पिता ने कोणाने खबर पण नाही की ते मेली आहे। हा एक अतिशय भयावह घटना आहे। महाराष्ट्रामध्ये पुनः श्रद्धा वालकर होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे, आणि हा समिती त्यासाठी एक हेल्पलाइन नंबर इश्यू करणार आहे, आणि त्यावर जेवण कोणी ते काल करतील किंवा सहायता मागतील ते सहायता करणार आहे। मी अंतरधर्मीय सांगितलं, हाँ अंतरधर्मीय सांगितलं, हाँ पण ते तुम्ही ते लिविंग सांगू शकता की काय होता कोणाने काही माहिती नाही, पण ते त्यांच्या बरोबर होती ना। हाँ ये मध्ये काय आपण पॉझिटिव घ्या, हाँ आपण एकही महाराष्ट्रामध्ये कोणी सांगू शकत नाही की श्रद्धा वालकरच्या झाला ते काय त्यामध्ये अडचण, ते प्रॉब्लेमॅटिक केस होता, ते फार भयावह केस होता। तर आम्ही बाल ते आपलं महिला बाल विकास मंत्रालयाची गरज आहे, आमची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणून आम्ही एक पाव उचलला आहे। कसा करणे ते श्रद्धा वालकरमध्ये मनामध्ये कधी आला होता असला मला माहिती नाही की मी कोणाने संपर्क करू, कोणी नाही माझे, तसा मी एक हेल्पलाईन नंबर इश्यू करू ते संपर्क करू शकता, यामध्ये तो सर्वांनी मदत केली पाहिजे। हा डिपार्टमेंटचा मंतव्य अतिशय स्पष्ट आहे, जे श्रद्धा वालकरच्या केसमध्ये झाला ते परत होणार नाही, त्यासाठी महिला बाल विकास मंत्रालय आपले पाव उचललाय। पुलिस यंत्रणा आहे ते पूर्वी पण होती, त्याने कंप्लेंट पण केली होती पुलिस में, नंतर काय झाला पुलिस ने काय केला नाही म्हणून त्याने हे झाला ना, तो ते काही आय थिंक ॲडिशनल ते सपोर्ट साठी काय ते एक ते सर्व तज्ञ त्यामध्ये ते सपोर्ट करतील त्यामध्ये गैर काय हा समितीचा रोल ज्या काय मुला मुलीने आपले ओरिजिनल परिवार तो मूल परिवार तो जे काही मुला मुली आपले मूल परिवार तो संबंध त्यांचे कमी झालाय किंवा त्याचे कम्युनिकेशन कट झालाय त्याच्यासाठी कोण, तो त्याच्यासाठी समितीचा हेल्पलाइन नंबर हा स्पष्ट आहे। निर्णय मध्ये कोणी अडचण नाही आणली, कोणी सांगितलं नाही की तुम्ही विवाह करू शकत नाही, नक्की करा जे काही 18 वर्षानंतर ते करता ते ठीक आहे, पण त्याने काही अडचण झाली तर काय कुठे जायचा, म्हणून काही हेल्प नंबर इश्यू केल्या त्यामध्ये गैर काय, ते श्रद्धा वालकरचा केस झालेला आहे आपल्या समोर। जे काय अंतरधार्मीय विवाह झाला नाही ते जे मुला मुली आपले मूल फॅमिलीतून ज्यांचा कम्युनिकेशन कट झाला त्याच्यासाठी कोण, त्यांच्या कारणाची गरज लागली कोणाने काही सांगायचे असेल तर काय करायचं, म्हणून ते समितीचे गठन केले। मी पुन्हा पुन्हा सांगतो त्या समितीची स्कोप लिमिटेड आहे, ते समितीचा फक्त असा प्रयत्न राहील की आता कट झाला आणि नंतर कोणाच्या मनामध्ये आला की मी माझ्या मूल परिवारशी परत संपर्क करू, ते आमच्या कम्युनिकेशन करून आम्ही त्यांची मदत करू। सरकार पालकत्वाच्या भूमिकेत आहे का? सरकार पालिकत्व भूमिकाचा नाही, सरकार कम्युनिकेटरची भूमिका मध्ये राहणार आहे, सामंजस्याची भूमिका मध्ये राहणार आहे, काय दिसत नाही समन्वय आहे। ते तुमच्या म्हणणं आहे ना की समन्वय नाही, महिला आयोग ते महिला बाल विकासच्या डिपार्टमेंटचा एक भाग आहे ना, समन्वय आहेत ना, मी त्यांच्या कार्यक्रम मध्ये गेलो होते एक महिन्यापूर्वी, कार्यक्रम पूर्ण समन्वय आहे। हा कमिटीच्या मी परत परत सांगतो हा कमिटीचा उद्देश लिमिटेड आहे, हे सर्व काही या कमिटीमध्ये नाही आहे। अंतरधर्मीय विवाह करून जे आपले मूल परिवारांतून ज्यांचा कम्युनिकेशन कट झाला त्यांच्याकडे गरज लागली तर हा समिती त्यांचे मदत करणार।
मी तुम्ही असं आहे की मी माझी काय भूमिका नाही, हा समितीचा उद्देश स्पष्ट आहे, मी परत परत तीन वेळा सांगितलं, परत एक वेळा सांगतो, तुम्ही समजला पण आहे, परत एक वेळा सांगतो तुम्हाला, जे मुला मुली आंतरधर्मीय विवाह करून आपले मूल परिवारातून ज्यांचा कम्युनिकेशन कट झाला त्यांचा श्रद्धा वालकर होऊ नये म्हणून हा समिती त्यांचे मूल परिवार सामंजस्यकरणामध्ये रोल करण्याचा प्रयत्न करणार आहे.
तुम्ही सर्वांना माहिती आहे की हा कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशियल पॉवर नाही आहे, ते फक्त सामंजस्याचा रोल करणार आहे. सर्वांना आपल्या माहिती आहे, मला सर्वांना आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की हा पॉझिटिव्ह स्टेप्स आहे, तुम्ही त्यामध्ये पॉझिटिव्ह बघा आणि ते पॉझिटिव्हली सपोर्ट करा. कोणाने गरज असेल तर ते सामंजस्य करणार, ते स्वतःहून आम्ही कुठे जाणार नाही. ओके सर, एज सिम्पल एज दॅट. सर, आंतरजातीय की आंतरधर्मीय? आंतरधर्मीय.